केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे कापसाचे भाव पडले, यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. दुसरीकडे विविध रोगामुळे सोयाबीनचे उत्पादन जरी घटले असले तरी बाजार योग्य भाव मिळत नाही. शासन मदत जाहीर करते पण ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही. पीक विमा काढून सुद्धा तो मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. याच कर्जबाजारीपणामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी केला आहे. राज्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर सण 2022 एकूण 272 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सण 2023 सप्टेंबर महिन्यापर्यंत तब्बल 188 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असताना राज्यासह केंद्रातील भाजपा सरकार यावर काही बोलण्यास तयार नाही. या आत्महत्या का होत आहे याचा विचार केला तर नुकसान होऊन मदत नाही व जो माल शेतकरी बाजारात आणतो त्यास भाव मिळत नसल्याने कर्जांचा डोंगर वाढत जाणे हे मूळ कारण असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले. पुढे ते बोलले, राज्यात पावसाने दांडी मारल्याने व नंतर अतिवृष्टी व विविध रोगाच्या प्रादुर्भावाने कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विधानसभेत हा आवाज उठविल्यानंतर राज्य सरकारने बऱ्याच उशिरा पंचनामे सुरू केले. शेवटी पंचनामे पूर्ण झाले आणि राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1,071 कोटी रुपयाच्या मदतीची घोषणा केली. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू असे आश्वासन देण्यात आले. परंतु अद्यापही ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. एकट्या यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 2,00,000 शेतकऱ्यांचे 204 कोटी रुपयाची मदत येणे बाकी आहे. राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांचा दसरा तर अंधारातच गेला, आता दिवाळीसुद्धा अंधारातच जाऊ देणार का असा सवाल अनिल देशमुख यांनी सरकारला विचारला आहे. पुढे ते काय बोलले बघूयात. माझ्याबरोबर आमच्या यवतमाळ जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आहेत, त्या वर्षाताई निकम उपस्थित आहेत, त्याचबरोबर आमचे यवतमाळ जिल्ह्याचे निरीक्षक अफजल फारुकी, अशोक राऊत, एस बी अहमद असे आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यात उपस्थित आहेत. अतिशय महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे की शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या 18-19 महिन्यामध्ये जवळजवळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये 460 आत्महत्या त्यानिमित्तानं झालेल्या आहेत. 2022 272 आणि 2023 सप्टेंबर महिन्यापर्यंत 188 अशा पद्धतीनं या 460 आत्महत्या त्यांनी फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये, कारण की राज्य शासनाचं जे शेतकऱ्यांच्या बाबतीतलं जे चुकीचं धोरण आहे, आपल्याला कल्पना आहे की आमचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस कापसाला अतिशय चांगला भाव होता. 12,500-13,000-14,000 कापसाला भाव मागच्या वर्षी मिळाला होता. पण मागच्या वर्षी कापसाला भाव मिळाला नाही. 7,000-7,500-8,000 भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही. राज्य शासनाचं जे चुकीचं धोरण होतं, राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने जे आयात निर्यातीचं जे धोरण होतं कापसाच्या बाबतीत, की मोठ्या प्रमाणात परदेशातनं कापूस भारतामध्ये आणला त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले, त्याचबरोबर जो या पद्धतीनं कापसाची निर्यात व्हायला पाहिजे ती निर्यातीला प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं, ते प्रोत्साहन न दिल्यामुळे कापसाचे भाव पडले. त्याच्यामुळे मागच्या वर्षी शेतकरी अतिशय अडचणीत आला. यावर्षीसुद्धा कापसाच्या बाबतीतली तशीच परिस्थिती आहे. या 17-18 महिन्यामध्ये 460 ज्या आत्महत्या झाल्या, यावेळेस जर सरकारने जर शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या शेतीमालाला जर व्यवस्थित भाव दिला नाही
तर यावेळेसुद्धा तशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते. मी ते एक फक्त यवतमाळ जिल्ह्याचं फक्त उदाहरण दिलं, त्याचबरोबर या भागामध्ये सोयाबीनच्या बाबतीतली तशीच परिस्थिती आहे. एलो मोझॅक रोग आला म्हणून त्याच्यावरसुद्धा शासनाच्या माध्यमातून काही मदत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली होती काही भागामध्ये पावसाने दांडी मारली, विलंब झाला पावसाला, किंवा अनेक पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्याचं सर्वेक्षण त्याचे पंचनामे राज्य शासनाने केले होते. आणि हे पंचनामे केल्यानंतर 1071 कोटीची मदत राज्य शासनाने घोषित केली होती. 1071 कोटी, पण आता म्हणतं 1071 कोटीची मदत जाहीर करून अनेक महिने झालेत, पण आतापर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या मदतीचा राज्य शासनाकडनं कोणताही पैसा मिळाला नाही. यवतमाळ जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2 लाख शेतकऱ्यांचं त्यानिमित्तानं त्यांना या मदतीचा पैसा मिळाला पाहिजे होता, मदत राज्य शासनाकडनं व्हायला पाहिजे होती. जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांना 204 कोटीची यवतमाळ जिल्ह्यामध्ये मदत व्हायला पाहिजे होती, तीसुद्धा राज्य शासनाने आतापर्यंत दिली नाही. त्याच्यामुळे हे सर्व कारणं मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आहे, याकडे शासनाचं लक्ष नाही. यवतमाळ जिल्ह्याच्या व्यतिरिक्त बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते. फक्त एक यवतमाळ जिल्ह्याचं मी सांगतो आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळजवळ 460 आत्महत्या झाल्याचं राज्य शासनाने गांभीर्याने हा विषय घ्यायला पाहिजे.